एका घरात येणार आहे नवा जावई. बघूया त्याचं स्वागत कसं होतंय ते. आणि ही धमाल दाखवायला येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाणा ना ना बस झालं काय काय घरात नाही येणार आहेस. किती घाबरतोयस? प्रेम करताना घाबरला होतास एवढा मात का घाबरतोय? अगं ते बरोबर आहे, पण ऐक ना, तू बोल ना तुझ्या बाबांसोबत यार. मी काय बोलू? तू बोल ना लग्नाचं पप्पांसोबत आणि ते हो म्हणतील. अगं मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे, पप्पांसोबत कुठे लग्न करू मी? विचार लग्नाची. पप्पा हो म्हणतील. पप्पा ऐक ना, पण प्रिया तू बोल ना, ते मारते. पप्पा हो म्हणाले ना की आपण उद्याच लग्न करू. हो आणि परवा हनीमून करू. ओ ग माझा लोना मासा, सॉरी मोनालिसा. कुठला लाज नाही, दोनदा लाज नाही काना. प्रिया ऐक ना, ऐक ना, मला भीती वाटते. तुझ्या बाबा मला मारतील ना त्याची भीती वाटते मला. नाही मारणार पप्पा. प्रिया ऐक ना, बघ झोपले झोपू झोपू दे झोपू झोपू काय बस. पप्पा आपल्याकडे कोण आलाय? पप्पा पप्पा उठा पप्पा, पाहुणे आलेत. आले गे पाहुणे, आले गे. काका पप्पा हा माझा मित्र गौरव. गौरव पप्पा, पप्पा गौरव. गौरव गौरव तू बोल. हा काका काय बोल काय नाही काका. माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. काका सोड, चिडू चिडू नका काका, चिडू नका ना. एक मिनिट, माझं काय बोललास तू? माझं प्रियावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. नक्की? हो बाबा. नंतर मग ये ना. नक्की? हो बाबा. लग्न करतोय नक्की? हो बाबा, मी करतो लग्न प्रिया बरोबर. लग्न करायला आता. हा लग्न करायला आता. मुलीला चांगला पती मिळाला देवा, मी आता मरायला मोकळा. पुरीला पती मिळाला. पुरीला एवढ्या आनंदात लगेच कुठे जात आहे? अजून आपल्याला 12 मिनिटं काढायची. चांगला पती मिळाला. पोरांना बोलवतो, पोरांना. ए श्रमेश मारणार. ए विराज. ए दत्तू. चौथा कोण आहे? निखिल. अरे यारे या, यारे या, यारे या. अरे भाऊजी आलेत, भाऊजी. अरे आम्ही असे खूप एक्साइटेड झालो की आम्ही नाग डान्स करतो. हो काय बापरे, नागा लोक डान्स केलाय, नाग डान्स केलाय. हे म्हणजे चार चार घेऊन ये. पण सासरा एकच आहे. सासरा एकच असणार ना. एक सासरे आणि चार मेवणे. आम्ही भाऊच्या जात, आमची प्रिया बहीण प्रिया. काय काय परत काय परत सांगा काय घेतलं ते. आम्ही भाऊ चार चार, आमची प्रिया बहीण प्रिया. आमची प्रिया बहीण बहीण कुठं मॅच होते काही? आम्ही भाऊ चार चार, आम्ही चौघे हुशार हुशार, हे मॅच होतंय. उगाच आपलं काय बोलता यार, असो दे ना. चार चार मेवणे. आता तुमच्या दिदीचं लग्न होणार. मग दिदी ना हा घरी घेऊन जाणार आणि मग दिदीचा संसार होणार. तुमची दिदी सासरी जाणार. अरे अरे ऐका ना. अरे आमची दिदी निघून जाणार. अरे कोण आहे हा? कोण आहे? भाऊ झाला पण चार काना खाली मारला मला भाऊ. कोण ऐक ना, बाबा कोण आहे बाबा? ऐक ना गौऱ्या,
सगळं छान आहे ना, पण फक्त एक अडचण आहे. काय ग? नाही प्रे, तो अडचण माझा प्रॉब्लेम. नाही पप्पा, जावे बापूला नाही. एक मिनिट मला सांगा, आता मी तुमचं जावे होणार आहे ना, मला सांगा काय प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मी नाही म्हटलं ना. बरं सांग, जाऊ दे. बाबांच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करायचंय गौऱ्या. बाबांच्या दोन्ही बाळा एवढं करू नये. बाळा सकाळी उठायचं आपल्या झोपेत, एवढं करू नये. जावे बापू, आता लग्न करायचं म्हटल्यावर मला गुडघे तर नीट असले पाहिजे. आयुष्यभर एवढा गुडघ्यांचा वापर केला, आता दुखतायत. चौथ्या माळ्यावर घर, लिफ्ट नाही, चढ उतार केवढं करावं लागलं. पण आता लग्न म्हटल्यावर करावं लागणार. म्हणजे कसं माहित आहे मला ना, हे गुडघ्यांना असं असं हे एवढं चालायला जमतो, पण लग्नात कसं मला असं असं सुद्धा होत नाही. थोडं जम तुमच्या असं त्या होत नाही. जावय बापू, म्हणजे लग्नात काय सगळी सर्व असस्य पण चालायचं म्हटलं तर जमणार नाही. मी पोरीला उचलणार, तिला टिक्का लावणार, तिला कन्यादान करणार. गुडघ्यांचा तर वापर झाला पाहिजे. गुडघ्या ना, गुडघे ऐकत नाही. आपण आपण करूया तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन. तरी किती खर्च आहे अंदाजे? तुम्ही करा. मी करतो ना. पण तुम्ही नका करू. अरे मी करतो ना, मी तुमचं जावय ना. पप्पा सांगा, डॉक्टरांनी 6 लाख रुपये सांगितले. हा खर्च माझा आपण करायचा. नाही मी आहे ना तुमची मुलगी, अजून जिवंत आहे ना पप्पा. हे बघ माझे सेव्हिंग्स आहेत, हा त्याच्यावरती जे थोडेसे पैसे लागतील ना गौऱ्या, तेवढे फक्त देशील. तुझी किती सेव्हिंग आहे प्रिया? 13,500. एवढं हिची सेव्हिंग असली तरी माझी सेव्हिंग आहे. जरा काय लागलं तर तुम्ही द्या. तुमची किती आहे? 417 रुपये. वरचं काय थोडंफार लागलं? 5,86,000 हे थोडेसे पैसे म्हणून ते मला भरायचे आहेत. सेव्हिंग 14,000 पण होत नाही हो. आता हे ऑपरेशन मला करायचं आहे. हे जे 4 संटे घरामध्ये बसवलेत, हा ह्यांची एफडी असेल ना, ह्यांच्या काही सेव्हिंग असेल की नाही? त्यांची करिअरच होत नाही. तो ह्यांची करिअर होत नाही का? कारण त्यांना घराबाहेर पडता येत नाही ना. का प्रिया, ए प्रिया एक मिनिट इकडे, एक मिनिट इकडे ना. ए प्रिया गेले का? प्रिया काय झालं? गेले का? गेले 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 पप्पा. एक मिनिट प्रिया, पोलिसांचा वाढत चाललाय. दर 2-2 तासाने राऊंड अपला येतात. आपण यांच्या चौघांची ना लपायची जागा बदलली पाहिजे. आता तुझं लग्न होणार आहे ना, तुमच्या घरी लपवूया. जाऊ बापूया. माझ्या घरी लपवूया? एक मिनिट, काय चाललंय? हे पोलिसांचा सायरन वाजला, हे लोक लपले, काय कारण आहे? काय कारण? काय नाही, हे फरार आहेत ना. काय केलं? फरार आहेत. आता काय करायची गरज आहे का? फक्त करिअर करत होते, पोलिसांच्या मागे लागले. रमेश त्याला बनायचंय शास्त्रज्ञ. काय सांगताय? शास्त्रज्ञ बनायचंय, पोलीस मागे लागले. सांगतो शास्त्रज्ञ बनायचं तुला? काय सांगतोस भाऊजी? मला ना शास्त्रज्ञ बनायचंय. मला ना लहानपणापासून अशा ना मशीन खोलून बघायला आवडतात. आता सध्या ना मला मोबाईल खोलून बघायचा होता हो, पण पप्पा आणि ताई मला मोबाईलच देईना. मग मला राग, बाईक काढली आणि घोडबंदरला गेलो. घोडबंदरला गेलो आणि रिक्षात बघितलं तर MHJ मधली एक हिरोईन मोबाईलवर खेळत होती. म्हटलं तशी इथे काय करत नाही, म्हणून मोबाईल हिसकावला. घरी आलो, मोबाईल उघडला, तेव्हा कुठे माझं मन शांत झालं. आता मला सांगा याच्यात माझी काही चूक आहे का? पोलीस माझ्या मागे लागलेत, शास्त्रज्ञांचं कौतुकच नाहीये. ए नाग्या, अरे तू त्या हिरोईनचा मोबाईल चोरलास? अबे हा चोर आहे. नाही नाही, तुला मोबाईल खोलून बघायचाच होता. तुला एवढी आवड आहे तर स्वतःच्या पैशाने घ्यायचा ना विकत. अबे हा चोर आहे. चोर नाही, पोलिसाच्या मागे आहे. नाही नाही बाबू, चोर नाही. उद्या तुम्ही माझ्या निखिलला पण चोर म्हणाल. मी तर कशाला चोर म्हणू, हा चोर आहे. नाही भाऊजी, भाऊजी मी स्पोर्ट्समन आहे. कोण आहे? स्पोर्ट्समन.
हा स्पोर्ट्स धावायला आवडतं भाऊजी मला. क्या बात आहे, मला खरंच धावायला खूप आवडतं. एक नंबर यार. भाऊजी म्हणजे मी रस्त्यावर धावायला जातो ना तर मी इतरांना सांगतो माझ्यासोबत शर्यत लावा. पण कोण शर्यत लावतच नाही भाऊजी. एका पॉइंटला वैतागलो, एकाचं पाकिट मारलं, चेन चोरली, तेव्हा सगळ्यांनी शर्यत लावली माझ्यासोबत. मी एकटा पुढे धावत होतो, बाकी सगळे मागे धावत होते भाऊजी. मी पहिला आलो, तेव्हापासून मी पहिला येतो भाऊजी. म्हणजे पोलीस मला नेहमी पकडून घेऊन जातात. मी एवढी मेहनत करतो, मी एवढा चांगला धावपट्टू आहे, पण माझं करिअर तू ज्याला धावपट्टू म्हणतोस ना त्याला आमच्या घरात पोरं खातो ना का? काय ना करत आहे हा स्पोर्ट्समन आहे. अरे हा चोर आहे, हा पाकिट चोरतो, चैन चोरतो, आपण चोर आहे, कोणी पुरुष चोर आहे. नाही नाही भाऊजी, या सगळ्यांचं जाऊ दे, माझा काय प्रॉब्लेम आहे. मला तर जादूगर व्हायचं होतं, तरी पण मला घेऊन जातात पोलीस. काय सांगतोय तू, जादूगर आहेस? तू काय करतोस? मी काही गायब करतो. चल हा, क्या बात आहे यार. हे बघा, चांगला पोरगा आहे तुमचा. तुमचा मोबाईल गायब केला मी, कळलं तुम्हाला? केली की नाही जादू? माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे. भाऊजी विकला मी तो, विकला. हास्य जत्रेमधला फात फाजील. माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे, माझा मोबाईल दे. जादूगर शब्द असं उभारलेला ना, तो पण शब्द मोठा वाटेल. भाऊजी 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 माझं वेगळं आहे. तुमचे तीन पोरं चोर आहेत आता. बोल बाबा. मला ना खूप मोठा वन्य फोटोग्राफर व्हायचं होतं. काय सांगतो? हो तुला म्हणजे तो वाईल्ड फोटोग्राफी. हो हो, क्या बात आहे. हा खरंच वेगळा भाई, तू खरंच वेगळा यार. मग काय झालं? पण पप्पांनी मला जंगलातच नाही जाऊ दिलं. कसं सोडू? प्राण्यांची जबाबदारी कोण घेणार? कसं सोडू त्याला जंगलात? पण आमचा विराज हा हुशार, जंगलात फोटोग्राफी नाही करायला मी आली म्हणून काय आलं? चाळीतच फोटो सेशन केलं त्याने. हो फोटो सेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या उघड्या फटीतनं फोटो काढले आहेत, खिडकीच्या फटीतनं फोटो काढले आहेत. बरं काढून थांबला नाही, चाळीत प्रदर्शन लावलं माहितीये. आ चौगले आंघोळ करतानाचा फोटो, मिश्रा भाभी कपडे धुतानाचा फोटो, सुमन आणि शंकर ते झाडामागे भेटले त्याचा फोटो. अहो एवढंच काय, एक नवीन कपल आलं होतं त्यांची फोटोग्राफी तर आ. पण चाळीतला ना कलेची अक्कल नाही, किंमत नाही. मारलो माझ्या पोराला आणि पोलीस मागे लागलोय माहितीये. तुमच्या पोराला उचलू उचलू आपटला पाहिजे, याला कळतं का? ए तुला कळतं का तू काय केलंस ते? अरे अरे हा वाईल्ड नाही, वाईल्ड फोटोग्राफर आहे हा. अरे आर्ट आहे त्याचं गौरव. हे कसलं आर्ट? लोकांची आंघोळ करताना फोटो काढायचे, हे आर्ट आहे? जाऊ बापू मान्य आहे बघा. आता या माझ्या या चारी कच्च्या मडक्यांची जबाबदारी तुमची. अरे चारी मडकी वेळीच फोडा, कळलं का? हे सुरई ही चार मडकी आणि गाडो, मी घरी घेऊन जाऊ. माझी सुरई पण काय कमी नाही आहे. माझ्या सुरईला जीवशास्त्राची आवड आहे. तुला जीवशास्त्राची आवड आहे? वेगळा भाऊ तिकडे असेल का? बोलले नाही तुम्हाला तुला जीवशास्त्राची आवड आहे ते? अरे म्हणजे असं काही नाही यांच्यासारखं, माझ्यात उत्कंठा आहे. मला ना माणसाच्या आतड्याची लांबी मोजायची एकदा. ए भाऊजींची मोजू आपण? व्हिडिओ काढ, तू सूर्य आणि टेप घेऊन येचा. सकट मारणार, अशी बाहेर काढणार, मोजणार आणि अशी परत चड्डीची नाळी आहे का काढली परत ठेवली? माझं लग्न मोडलं आज, पहिल्यांदा गौरव मोरे स्वतःचं लग्न मोडतोय. वा वा, मॅडनेसचा कहर होता हा परफॉर्मन्स मध्ये. आपण विचारूया प्रसाद काय वाटतंय. वा 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 वा, फार सुंदर, फारच सुंदर. या स्किटच्या निमित्ताने एक वेगळा भाऊ नाही, एक अख्खी वेगळी फॅमिली मिळाली या मंचाला, आणि त्या फॅमिलीचं प्रचंड जोरदार स्वागत. फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत सगळी, सगळ्यांचेच अटेम्प्ट खूप मस्त होते, फारच मस्त होते. फक्त विराज, मी वन्यजीव फोटोग्राफर असं म्हणताना तू केसाचं केलं, त्याचं एक लॉजिक मला सांग.
म्हणजे माझं वेगळेपण जपून मला घरी जात आहे. नाही नाही हरकत नाही, पण विराज कन्सिस्टंटली अटेम्प्ट करतोयस वेगवेगळे आणि सगळेजण तुला तेवढ्याच उत्साहाने सामील करून घेत आहेत याबद्दल आज तू सगळ्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं. वा फॅन्टास्टिक, खूप मजा आली. थँक्यू.